सर्वांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी चिंचवडमध्ये खासदार शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल रन चाचपणी केली होती, त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोवर हक्कभंग करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी संताप व्यक्त केलाय. या पाठीमागे भाजपने ट्रायल रन घेतली त्यावेळी अशा बातम्या आल्या नाहीत. भाजपने हक्कभंग आणू असे बोलले नाही. हक्कभंग आणायचा असेल तर तुमच्या पक्षाच्या दोन्ही आमदाराला सांगून हक्कभंग आणावा, म्हणजे शहरवासियांना कळेल तरी की ह्या लोकांना आपल्या शहरात झालेले मेट्रोही नकोय, म्हणून असे थेट आव्हान प्रशांत शितोळे यांनी केलंय. मुळातच चंद्रकांत पाटील साहेब हे राज्याचे नेते, मोठे नेते, त्यांनी पाहणी करायला पाहिजे. राजकीय पवार साहेबांबद्दल त्यांचं ते दरवेळी असं म्हणतात की माझं त्यांच्याबद्दल काही नाही परंतु यांच्याबद्दल आहे, म्हणजे अधिकारी लोक जे काम करतात त्याबद्दल त्यांना आक्षेप आहे. इथनं मागंसुद्धा मी मुद्दाम आठवण करून देतो, एकतर पुणे पिंपरी चिंचवडमधल्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, ह्या सर्वच लोकांनी आपापल्या परीने ज्यांच्या त्यांच्या परिसरात मेट्रोच्या व्हिजिट केलेल्या आहेत. मग त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी तर पहाटे 6 वाजता इथं शहरामध्ये मेट्रोची पाहणी केलेली आहे. हे ह्या बातम्या किंवा त्यावेळेस असं ह्या बातम्या आल्या नाहीत. भाजपचं त्यावेळेस कोणी मेट्रोचा हक्कभंग मांडू म्हणून कोणी बोललं नाही. उलट त्या मेट्रोचं कौतुक करायला पाहिजे. राजकारण एका बाजूस, त्यांचं नक्की दुखतंय कुठं तेच मला कळत नाही. एकतर पवारसाहेब आलंय म्हणून दुखतंय का, आमच्या शहरामध्ये ही मेट्रो चालू होतीये म्हणून दुखतंय का, आत्ता सत्ता जाणार आहे म्हणून दुखतंय, म्हणजे नक्की त्यांना यातनं काय म्हणायचं तेच मला कळत नाही. एका बाजूला पवारसाहेब आले त्याबद्दल आक्षेप नाही, परंतु मेट्रोने असं करायला नव्हतं पाहिजे. मेट्रोचा मेट्रोबाबत आम्ही हक्कभंग करू. मेट्रोचं हेड ऑफिस नागपूरला आहे हे त्यांनी विसरता कामा नाही. महाराष्ट्राचं हेड ऑफिस नागपूरमध्ये आहे. नागपूर स्थित जेव्हा तुमचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनीच हे मेट्रो कार्यालयावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलेला संपूर्ण राज्याने पाहिलेला आहे. आणि राहिला प्रश्न मेट्रोच्या व्हिजिटचा, आमच्या शहरातल्या किंबहुना म्हणजे मला चांगलं आठवते पुण्याच्या महापौरांनी, पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी इथनं पूर्वीसुद्धा व्हिजिट केलेले आहेत ना मेट्रोला. त्यामुळं हे नागरिकांसाठी जी व्यवस्था आहे, तुम्हाला जर कंपन्यांना टार्गेट ठेवायचं असेल तर या मेट्रो कंपनीला जर भाजपवाले टार्गेट ठेवत असतील तर त्याचा हेतू कुठं जातो मला सांगता यायचा नाही. परंतु माझा रोख मात्र या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेल्या 5 वर्षामध्ये इथं महापालिकेत सत्ता असताना जी लूट महानगरपालिकेची झालेली आहे त्याच्यामध्ये मेट्रोने कदाचित त्यांना कमी हिस्सा दिला असेल. परंतु हे त्यांनी विसरू नये, केंद्राचा पैसा आहे तुम्हीच सांगता, राज्याचा पैसा आहे तुम्हीच सांगता. मग ती व्यवस्था पूर्णत्वाकडे नेत असताना त्याला तुम्ही पुश करायला पाहिजे का तुम्ही असा खोडा घालायला पाहिजे, हे खरं तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी सांगणं आणि बोलणं उचित नाही. ते राज्याचे व्यवस्था पूर्णत्वाकडे नेत असताना त्याला तुम्ही पुश करायला पाहिजे का तुम्ही असा खोडा घालायला पाहिजे, हे खरं तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी सांगणं आणि बोलणं उचित नाही. ते राज्याचे भाजपाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देशामध्ये गवगवा आहे. त्यांनी अशा प्रकारे एखाद्या शहरात येऊन बोलणं योग्य नाही. पवारसाहेब हे राज्यसभेवर खासदार आहेत, 50-55 वर्ष आपण पाहतो आहोत, आपल्या शहराचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. राहिला प्रश्न पक्षीय राजकारणाचा, आपल्या शहरात एखादी चांगली जर सुविधा शहर पातळीवरची येत असेल तर त्याची पाहणी करणं गैर आहे असं त्यांनी डिक्लेअर करावं, हे चुकीचं आहे. पवारसाहेबांनी चुकीची पाहणी केली. राहिला प्रश्न कुठलाही राजकीय माणूस हा तिथं काही टेक्निकल तपासण्या करायला गेलेला नाही. याच्यामध्ये नागरिकांना बूस्ट मिळावं, उद्याच्या काळात मास ट्रान्सपोर्टेशनमध्ये जास्तीत जास्त लोकांनी प्रवास करावा, आपल्या स्वतःच्या गाड्या घरी ठेवून या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असा त्याचा उद्देश असतो, हे सांगायचं राहिलं बाजूला. आणि मेट्रोवर आम्ही हक्कभंग दाखल करू, अरे मेट्रोवरच हक्कभंग करायचा असेल तर पहिला मग त्या नागपूरच्या मेट्रोवर केला पाहिजे, त्यांनी चालू केली. तिथं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अनेक वेळा ट्रायल घेतल्या, त्यांच्यावर केलं पाहिजे. पण तू असं न करता ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या म्हटल्या पाहिजे. राहिला प्रश्न अजून एक आयत्या पीठावर रेगांचा, मुळातच मेट्रोची संकल्पना ही कुठल्याही भाजपशासित केंद्र शासन असताना आलेली नाही. ही या संकल्पनेलाच मुळात 10-15 वर्ष झालेली आहे. ही देशात जेव्हा
पूर्वीचं काँग्रेस प्रणित सरकार होतं त्यावेळेची संकल्पना आहे. आणि मेट्रो काय आज चालू झाली का दिल्लीला? हे अनेक वर्ष झाली देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पॉलिसी केली. हे माझ्यासारख्यांनी बोलायला लावू नये, म्हणजे लिटरली आमच्या हा शहरवासियांचा अपमान आहे की एखादा प्रमुख माणूस कोणीतरी शहरामध्ये येऊन पाहणी करतो. त्याचा उद्देश चांगला आहे ते बघा. आणि राहिला प्रश्न काम करणाऱ्या संस्थेचा, त्या संस्थेवर तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही, केंद्र तुमच्या हातात आहे, तुम्ही ॲक्शन घ्या. केंद्र पातळीवरची संस्था आहे. आमच्या शहरामध्ये मात्र अशा सुविधा, उलट आम्ही ही मेट्रो अर्धी झालेली आहे. फुगेवाडीपासून पिंपरीपर्यंत ट्रायल झाली. आम्ही म्हणत होतो की निगडीपर्यंत न्या, या शहरामध्ये क्रॉस पद्धतीनं मेट्रो झाल्या पाहिजेत. जशी एका रस्त्यावर आहे तशी हिंजवडीपासून चाकणला, हे प्रस्तावसुद्धा केंद्र शासनाने मंजूर केलेले आहेत. मग उद्या आमच्या शहरात तुम्हाला मेट्रो बघवत नसेल तर मग केंद्राला सांगून त्या पण आडव्या आणणार का, त्या पण आडव्या करणार का? हे अशा चुकीच्या पद्धतीनं त्यांनी राजकारण करू नये. उद्याच्या निवडणुका आहेत, निवडणूक बघून त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आमच्या शहरवासियांचा असा अपमान आपण करू नये, अशीच माझी या निमित्तानं त्यांना विनंती आहे. चंद्रकांत पाटील साहेबांनी मेट्रोवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करू असं पण म्हटलेलं मी आज वाचलं. परंतु हक्कभंग कुणावर दाखल करावा, कुणावर नाही करावा हे कुठल्या नियमात आहे मला माहीत नाही. परंतु ते लोक खूप तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडे खूप तज्ज्ञ मंडळींची फौज आहे. परंतु तरी माझं त्यांना विनम्र आवाहन आहे की आमच्या शहरातल्या लोकांना ही मेट्रो तुमच्याकडनं नको आहे आणि आलेल्या लोकांकडनं मेट्रोकडून व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. म्हणून या शहरातल्या तुमच्या पक्षाचे जे दोन आमदार आहेत त्या दोन आमदारांच्या मार्फत एक हक्कभंग प्रस्ताव त्यांनी मेट्रोवर नक्की दाखल करावा. म्हणजे शहरवासियांना लक्षात तरी येईल की या पक्षाच्या लोकांना झालेली मेट्रो पण आपल्या शहरात पळवायची नाही आहे. त्यामुळे स्थानिक आमदारांच्याकडून त्यांनी हक्कभंग दाखल करून घ्यावा असं माझं त्यांना आवाहन आहे. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. Never miss an update.